मुंबईतील गोड खाणाऱ्या महिलांची मुंबईतील महिला पुरुषांपेक्षा जास्त गोड पदार्थ खात असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. मुंबईतील स्त्रिया दिवसाला 20.2 ग्राम गोड पदार्थ खातात, तर मुंबईतील पुरुषांच्या आहारामध्ये साधारणपणे 18.7 ग्राम साखर असते, असंही सर्वेक्षणातून उघड झालंय. भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं आणि आज भारतामध्ये सुमारे 7 कोटी लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये, त्यामुळे रोजच्या आहारामध्ये किती गोड खायचं हे आपणच ठरवलेलं चांगलं. मुळात वयाप्रमाणानुसार डायबिटीस प्रत्येक स्त्रीला होतच, परंतु ह्या उपाहारगृहामध्ये जी कारागीर बाई असते, कर्मचारी भगिनी, ती पदार्थ बनवताना तो पदार्थ तिने चाखून पाहिल्याशिवाय काउंटरला येत नाही. कुठेतरी स्वादुपिंडात ते साखर जास्त होते प्रमाण, डायबिटीस वाढतं किंवा बी पी हाय लो सगळं हे होतच राहतं.